अरे बापरे, आज यांच्या सोबत ऑफिसच्या पार्टीला मला जायचंय. एवढे सगळे हायफाय लोक येतील, मला त्यांच्याशी बोलायला जमेल का? सीन टू. आज मला ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर बोलायचंय, माईक घेऊन मला बोलता येईल का? मला ततो पप्पा तर होणार नाही. मला तर बापरे टेन्शनच आलंय, घामच फुटलाय. नमस्कार मंडळी, मधुरा दिव्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजचा विषय आहे स्त्रियांसाठी संभाषण कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल. आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण समजून घेणार आहे कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे काय आणि आपण आपलं संभाषण कौशल्य कुठल्या पद्धतीने चांगलं करू शकतो, उत्कृष्ट करू शकतो. तसं पाहिलं ना मैत्रिणींनो, तर संभाषण कौशल्य हा खूप मोठा विषय आहे. पण आज आपण त्यातल्या मुख्य 5 टिप्स मी तुम्हाला देणार आहे. सोप्या सोप्या अगदी टिप्स आहेत ज्या दैनंदिन जीवनात आपण आचरणात आणू शकतो आणि छान रीते आपलं कम्युनिकेशन स्किल हे डेव्हलप करू शकतो, विकसित करू शकतो. आता व्हिडिओ चालू करण्याच्या पूर्वी सर्वात पहिलं महत्वाचे काही गैरसमज आपल्या मनामध्ये असतात कम्युनिकेशन स्किल्स बद्दल, ते म्हणजे की कम्युनिकेशन स्किल म्हणजे उत्कृष्ट इंग्रजी आलं पाहिजे किंवा इंग्लिश माझं चांगलं असायला पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाहीये बरं का. आपण आपल्या मातृभाषेमध्ये किंबहुना आपल्याला जी भाषा येते त्यात आपण व्यवस्थितरित्या आपलं मत मांडू शकतो. ऑफकोर्स ती भाषा पुढच्याला पण समजली पाहिजे, पण कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे इंग्लिश चांगलं आलंच पाहिजे असं अजिबात नाहीये. आलं तर खूप चांगलं आहे, पण समजा येत नसेल तर जनरली जे काही लोकांना भाषा मराठी हिंदी समजतं त्याच्यामध्ये पण तुम्ही व्यवस्थितरित्या आपले मुद्दे मांडू शकता आणि आपलं म्हणणं लोकांसमोर प्रस्तुत करू शकता. इंग्लिश ही भाषा आहे, इंग्लिश इज अ लँग्वेज, इट्स नॉट नॉलेज. भाषा ही सुधारता येते, भाषेसाठी प्रयत्न करावे लागतात. इंग्लिश फाडफाड इंग्लिश कसं बोलायचं हा खूप आपला 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, तो नक्की चेकआउट करा. दुसरा एक गैरसमज असा असतो की कम्युनिकेशन स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सगळे किचकट विषय आहेत, आपल्याला काही हे जमणार नाही. तर असं अजिबात नाहीये, प्रयत्न जो व्यक्ती करतो त्याला काहीच कठीण नसतं. सर जास्ती वेळ न घालवता असा हा व्हिडिओ चालू करेल. कुठलीही गोष्ट शिकताना किंवा करताना मला असं वाटतं सर्वात पहिले का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळायला पाहिजे. वाय, वाय हा फार महत्वाचा असतो. का गरजेचं आहे कम्युनिकेशन स्किल येणं? तर सध्या कम्युनिकेशन स्किल ही काळाची गरज आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण कम्युनिकेशन लोकांशी साधत असतो, पण जेव्हा आपण इंटरपर्सनल म्हणजे समोरासमोर लोकांशी बोलतो तेव्हा मला वाटतं आपल्याला जास्ती सतर्क राहावं लागतं. कुठेही लोकांना गैरसमज होऊ नये किंवा आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ निघू नये याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल्स जेव्हा आपल्याला चांगल्या असतात तेव्हा आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या मुद्देसूतरित्या आपलं म्हणणं लोकांसमोर मांडू शकतो आणि त्यासोबत त्यांना जे म्हणायचंय किंवा त्यांचे जे विचार आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. आणि जर का आपलं कम्युनिकेशन स्किल किंवा संभाषण कौशल्य ज्याला आपण म्हणतो ते जर का चांगलं असेल तर त्याचा फायदा आपल्याला सगळ्या फील्डमध्ये होतो. आपल्या पर्सनल लाईफमध्ये, आपल्या प्रोफेशनल फील्डमध्ये, दोन्हीकडे आपल्याला त्याचा उपयोग पुरेपूर होतो आणि आपली इमेज सुद्धा चांगली होण्यासाठी मदत करतो. आता कम्युनिकेशन स्किल, कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय? कम्युनिकेशन म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगतो त्याला ती व्यवस्थितरित्या कळते आणि जेव्हा तो फीडबॅक देतो की हो बाबा मला हे कळलेलं आहे, तो फीडबॅक मिळाल्यावर आपण म्हणतो की कम्युनिकेशन सर्कल हे पूर्ण झालं. तर फीडबॅक हा फार महत्वाचा असतो. आता आपण समजून घेऊया की कम्युनिकेशन कधी स्टार्ट होतो किंवा कधी सुरू होतं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत जरी नसलो ना तर सर्वात पहिले कम्युनिकेशन हे डोळ्याने सुरुवात होते. आपण पहिले त्या व्यक्तीला बघतो आणि बघितल्यानंतर ओळख काढतो किंवा ओळख नसेल तर गप्प बसतो, पण डोळ्यांची इंटरॅक्शन ही सर्वात पहिले होते. सो कम्युनिकेशन स्टार्ट विथ अन आय कॉन्टॅक्ट. आता सर्वात पहिली टिप म्हणजे कम्युनिकेशन स्किल मधली फार महत्वाची गोष्ट म्हणजे आपले चेहऱ्यावरचे हावभाव. आता साधं उदाहरण देते, आपण जेव्हा एखाद्या लग्नात जातो, ओळखीच्यांचंच लग्न असतं, काही ते काही नातेवाईक आपल्या ओळखीचे असतात काही नसतात, आणि आपण जेव्हा छान तयार होऊन वगैरे असं जातो
तर दोघी तिघी बायका आपल्याकडे अगदी डोक लावून बघतात, अगदी वरून खालपर्यंत बघतात आपल्याकडे. काही जणी ज्या प्लेझंट असतात ना, त्या नुसत्या हसतात, आपल्याला स्माईल देतात आणि आपणही स्माईल करतो. आणि काही जणी ज्या आहेत, त्या नुसत्या टुकर टुकर बघत राहतात. होतं की नाही असं? ठीक आहे, आपली ओळख नसेल, पण ते जर का नुसत्याच बघत राहिल्या तर आपल्याला थोडस अस्वस्थ होतं. आणि मग आपण कोणाला तरी म्हणतो सुद्धा, कोण होती ग ती बाई, केवढी बघत होती माझ्याकडे. मला काय म्हणायचंय, जेव्हा तुम्ही असं कुठे ओळखीच्या ठिकाणी जाता, ठीक आहे तुमची ओळख अशी घट्ट नसेल, पण ओळख ही नेहमी काढता येते. तर तुमचे जे चेहऱ्यावरचे हावभाव असतात ना, ते प्रसन्न असायला पाहिजे, तुम्ही स्माईल केली पाहिजे. जरी अनोळखी माणूस असेल तरी आपण एक स्माईल करू शकतो. जेव्हा आपण एका अशा ग्रुपमध्ये आहोत किंवा एखाद्या समारंभात आहोत, कुठून ना कुठून तरी ओळख ही निघतेच आपली. तर इन्स्टेंट नुसतंच त्याच्याकडे बघत, त्या व्यक्तीकडे बघत राहण्यापेक्षा आपण स्माईल करू शकतो. अरे वा, नमस्कार, कोण तुम्ही, माझं नाव मधुरा केसकर, आपण कोण, असं आपण ओळख सहजरित्या काढू शकतो की नाही, कुठून तरी ओळख निघते. पण ज्या व्यक्तीचा चेहरा असा खूप गंभीर आहे, नुसते असे टक लावून बघतात आहेत, अशी लोक कोणाला आवडत नाही. सो कम्युनिकेशन स्किलचा सर्वात महत्वाचा भाग आहे की तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, हे बोलताना कोणाशीही इंटरॅक्ट करताना नेहमी प्लेझंट पाहिजे, प्रसन्न पाहिजे. आणि तुम्ही स्माईल सुद्धा करू शकता, कारण स्माईल मुळे ना तुमची फेस व्हॅल्यू वाढते. आता बघा, समजा मी तुम्हाला काहीच न हसता तुम्हाला अगदी दाटून दाटून म्हटलं, तुम्हाला माहितीये तुम्ही कम्युनिकेशन स्किल असं करायला पाहिजे, तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे, तर ते तुम्हाला कसं वाटेल, ते बरोबर वाटणार नाही. पण प्रेमाने, चांगल्या पद्धतीने जर का मी तुम्हाला सांगितलं की बघा हा, तुम्ही हे असं असं केलं तर जास्ती चांगलं होईल, तर तुम्हाला पण ते ऐकायला बरं वाटतं. सो आपण कुठल्या पद्धतीने समोरच्याशी बोलतोय ह्याला फार महत्व असतं. आणि त्याच्यात सर्वात मोठा रोल ज्याचा असतो ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव. तर चेहऱ्यावरचे हावभाव हे चांगले असायला पाहिजे, ही सर्वात पहिली टिप आहे. दुसरी महत्वाची टिप म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला व्यक्तीला भेटतो तेव्हा आपण ग्रीट करतो. आता मराठीत कसं आपण म्हणतो, नमस्कार, कसे आहात तुम्ही, असं आपण बोलतो की नाही. आता बघा, मी तुम्हाला एक गंमत सांगते. आता आम्ही ना अशा कॉर्पोरेट कल्चरमध्ये राहतो ना, तर अशा पार्टीजला वगैरे कधी गेलो, आता तर ठीक आहे, आता मी फुल टाइम युट्यूबर आहे, पण सांगते पूर्वीच्या, असं पार्टीजला वगैरे गेलो ना, तर तिथे अशा लोक यायची, हॅलो हाव आर यू, असं ते म्हणायचे बरं का. आणि मला असं वाटायचं ह्यांना खरंच एवढा आनंद होतोय का मला बघितल्यावर, उगाचच आपलं म्हणजे ठीक आहे तिकडचं असं कल्चर असतं, पण आपण सगळे मध्यमवर्गीय साधे मराठी लोक आहोत, तर मला असं वाटतं की वी शुड नॉट फेक इट, म्हणजे खोटा हा म्हणायची गरज नाहीये. जे खोटं आहे ना ते खोटंच वाटतं. आपण म्हणू शकतो, अरे वा छान, कसे आहात तुम्ही, खूप दिवसांनी भेटलात, बरं आहे का सगळं. म्हणजे आपण ग्रीट करतो ना त्या लोकांशी, बोलतो त्यांना, नमस्कार म्हणतो किंवा गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग इंग्लिशमध्ये पण असं म्हणू शकतो. तर आपलं जे ग्रीट करण्याची जी पद्धत आहे ना, ती जेन्युअन असली पाहिजे, ती खरी असली पाहिजे. तिथे उगाचं असं खोट्याचा आव आणू नये असं मला वाटतं. ही खूप सिम्पल टिप आहे, पण ही फार इफेक्टिव्ह आहे, कारण जे खोटं असतं ना ते खोटंच वाटतं. आणि जेव्हा आपण कोणाशी तरी पहिल्यांदा भेटतो किंवा फोनवर बोलतो, तर आपण म्हणू शकतो ना, अरे वा छान वाटलं बरं का तुमच्याशी भेटल्यावर, किंवा तुमच्याशी फोनवर बोलून खूप बरं वाटलं. तर हा जो जेन्युइननेस आहे, हा जो खरेपणा आहे ना, तो समोरच्याच्या हृदयाला भिडतो. त्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किलमध्ये ना, तुम्ही जर का खूप असं हाय फाय क्लासेस घ्याल ना कम्युनिकेशनमध्ये, तरी सुद्धा तुम्हाला सांगतील की तुम्ही फेकिझम करू नका, जे खोटं आहे ते करू नका. जेवढं तुम्हाला खरं वागता येईल, प्लेझंट वागता येईल, तसं वागा. कारण काय माहिती का, खूप आपण आव आणला ना की खूप टेन्शन असतं, कुठेतरी पितळ उघडं पडेल. त्याच्यामुळे माणसांनी कसं ना, साधं सरळ आणि सोपं राहावं, आयुष्य सॉर्टेड असतं. आणि समोरच्याला पण तुमच्या मनातली जी पॉझिटिव्हिटी आहे, प्रेम आहे, वॉर्म्थ आहे, ती कळते. सो कम्युनिकेशनमध्ये दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बी जेन्युइन, एकदम खरं राहायचं. तुमचे बोलताना जे काही तुम्ही एक्सप्रेशन्स देता, ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना भेटता, त्याच्यात जेन्युइननेस पाहिजे, त्याच्यात खरेपणा असायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, मी आता जो व्हिडिओ केलेला आहे स्त्रियांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्याच्यात सुद्धा एक टिप मी दिलेली आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांच्यासाठी मी ही टिप रिपीट करते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऍक्टिव्ह लिस्निंग.
प्रत्येकाला आपल्या मनातलं ना सांगायचं असतं, खूप आपल्याला बोलायचं असतं. पण सर्वात जर का तुम्हाला कम्युनिकेशन स्किल तुमची चांगली करायची असेल, तुमचं व्यक्तिमत्व हे चांगलं करायचं असेल, तर ऐकून घेणं फार महत्वाचं आहे. रेशिओ पाहिजे 75% लिस्निंग आणि 25% स्पीकिंग, म्हणजे 75% तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे लोकांचं शांतपणे, आणि 25% फक्त बोललं पाहिजे. किती कठीण आहे ना बायकांसाठी, खूप खूप कठीण आहे. आपल्याला असं लोक भेटली की काय सांगू आणि काय नाही असं होतं, पण असं नाही करायचं. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की कोणाशी तरी बोलावं, आणि जो ऐकून घेतो ना त्याच्याकडे लोक जास्ती, लोकांना त्यांचा सहवास जास्ती हवा हवासा वाटतो. सो ते ऐकून घेणं असणं ते सुद्धा ऍक्टिव्ह पाहिजे. अरे वा, हो का, असं झालं का, बरं बरं. किंवा नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला भेटता तर तुम्ही म्हणू शकता, अरे काकू तुम्ही म्हणत होता की नाही तुमच्या मुलाची तब्येत बरी नव्हती, आता बरा आहे का तो. सो हे रिलेट पण करता आलं पाहिजे. हे रिलेट तेव्हाच करता येईल तुम्हाला जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह, म्हणजे व्यवस्थित रित्या ते ऐकलेलं आहे. सो कम्युनिकेशनचा सर्वात मोठा भाग आहे की ऍक्टिव्ह लिस्निंग शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण स्टेजवर जातो, बाप रे, याच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं खरंच एक वेगळा मोठा व्हिडिओ करायला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या ह्याच्यात असतो की नाही, एखादं काय म्हणतो त्याला, समारंभ असतो आणि खूप लोकांना तेव्हा बोलायचं असतं माईकवर, त्यावेळेस एखाद्या व्यक्तीने माईक घेतला की तो सोडता सोडत नाही, कंटिन्युअस तो व्यक्ती बडबड 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 करत राहतो आणि समोरची मंडळी अक्षरशः वैतागून जातात आणि म्हणतात सुद्धा यांनी फार पकवलं बरं का, किती वेळ बोलत राहिला. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बोलताय तर त्या बोलण्याला कुठेतरी लिमिट असायला पाहिजे. समोरच्याला ते आवडतंय की नाही ह्याची जजमेंट घेतली पाहिजे. तर अ कॉन्व्हर्सेशन ऑलवेज हॅज टू हॅव सम एंड, म्हणजे त्याचा बी एंड कुठेतरी झाला पाहिजे प्लेझंट रित्या. तर कंटिन्युअस जर का तुम्ही दुसऱ्याचं न ऐकता, फक्त वन वे ट्रॅफिक जसं म्हणतो तसं आपण कंटिन्युअस जर का बोलत राहिलो एखाद्याशी, तर त्या व्यक्तीला पण कंटाळा येतो. सो ऍक्टिव्ह लिस्निंग आणि त्याचसोबत जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोललं पाहिजे. आता बॉडी लँग्वेज, बॉडी लँग्वेजवर सुद्धा कम्युनिकेशन स्किलचा एक 2-3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही सेपरेट बघा. पण ह्याच्यात मी टिप्स देते म्हणून थोडक्यात सांगते. आपले जे हातवारे असतात किंवा आपण ज्या पद्धतीने उभं राहतो, चालतो, ह्यातनं सुद्धा काही न बोलता बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत जातात. आता समजा बोलताना मी असं असं काहीतरी केलं, किंवा असं केसांशीच खेळत राहिले, किंवा मी सारखं असं असं करत राहिले, तर मग ते कसं वाटेल, ते बरोबर वाटणार नाही. सो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता आहे तर तुमचे हातवारे जे आहेत ते व्यवस्थित रित्या पाहिजे. तुम्ही कुठलेही, म्हणजे कुठे खाजवताय किंवा असं काहीतरी वेगळेच ऍक्शन्स करताय, किंवा पाय हलवायची सवय कोणाला तरी असते, किंवा कोणीतरी असं कंटिन्युअस हलत राहतो, किंवा बोलताना आपण दुसरीकडे बघतो, तर हे सगळे बॉडी लँग्वेजचे जे प्रकार आहेत ना, ह्याला नेगेटिव्ह बॉडी लँग्वेजमध्ये आपण धरतो. तर त्यामुळे आपली जी बॉडी लँग्वेज आहे, जेव्हा आपण कोणाशी बोलतो तेव्हा त्याच्याकडे आपण खास करून लक्ष दिलं पाहिजे. कान खाजवणं किंवा केसांशी खेळणं किंवा सारखं हलत राहणं किंवा पायांचे आवाज करणं हे बरोबर दिसत नाही. तर आपण नॉर्मल जसं दोन पायांवर व्यवस्थित अंतर ठेवून आपण उभं राहू शकतो. जेव्हा तुमच्या दोन तळवे जे आहेत पायाचे ते असे व्यवस्थित त्याच्यावर तुम्ही बॅलन्स करता तेव्हा तुमचे खांदे सुद्धा स्ट्रेट राहतात, तुमच्या पाठीचा कणा सुद्धा स्ट्रेट राहतं. तर त्यामुळे तुम्ही असे हात फोल्ड करून किंवा साईडला ठेवून तुम्ही त्या व्यक्तीशी बोलू शकता किंवा त्याचं म्हणणं ऐकू शकता. जर का तुम्ही माईकवर बोलत असाल तर एका हातात माईक असतो आणि दुसऱ्या हाताने तुम्ही हातवारे करू शकता. आता खूप जास्ती हातवारे केले तरी ते चांगलं दिसत नाही, पण थोड्या प्रमाणात हातवारे करणं हे फार महत्त्वाचं आहे. आता हातांची सुद्धा लँग्वेज असते, आता मी तुम्हाला ती करून दाखवते. आता समजा कोणीतरी माझ्या घरी आलं आणि मी म्हटलं इथे बस आणि इथेच बसायचं आणि इथूनच तू जर काम झालं की जायचं, तर जेव्हा मी हा जो पाम आहे माझा हा असा असतो, डाऊनवर्ड असतो, आणि इथे असं जेव्हा म्हणते तेव्हा हे डॉमिनन्स दाखवतो, म्हणजे की मी ऑर्डर देते असं होतं की नाही. पण त्याच्याऐवजी समजा मी म्हटलं अरे वा या बसा इथे, तुमचं काम झालं ना की तुम्ही या बाजूनी असं जाऊ शकता, तुम्हाला काही हवंय का. सो
तुम्हाला काही हवंय का, हे जे आहे ना, सो आपले जे पाम्स आहेत ते जेव्हा लोकांना दिसतात तेव्हा त्याची एक भाषा असते. सो आपण लोकांना कम्फर्टेबल करण्यासाठी किंवा लोकांना ते काही गोष्टी एक्सप्रेस करण्यासाठी आपले पाम्स किंवा जे हाताचे तळवे आहेत ते आपण ओपन ठेवले पाहिजे. तर ह्यातनं माहिती आहे का, खूप मोठा अभ्यास आहे बरं का बॉडी लँग्वेजवर. मी तुम्हाला एवढं डिटेल नाही सांगू शकत एका व्हिडिओमध्ये. जर का तुमचे हात असे तुम्ही असे बंदिस्त असे ठेवले, हात असे बांधून समोर ठेवले, तर लोक असं इंटरप्रिट करतात की तुम्ही खूप रिजिड आहात, तुम्हाला दुसऱ्यांचं ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे, किंवा तुम्ही खूप स्वतःबद्दल स्वतःमध्येच इन्वॉल्ड आहात. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तर्क बॉडी लँग्वेजमधनं लावले जातात. बॉडी लँग्वेज हा खूप सखोल विषय आहे. ऑफकोर्स त्याचं नॉलेज ज्या व्यक्तीला आहे त्याला ते कळतं, ज्याला नाही आहे ते कळत नाही. तर पण जेव्हा आपण आपले हात ओपन ठेवतो तर असं म्हणतात की तुमचा माइंडसेट हा ओपन माइंड आहे, तुम्ही वेगळ्या वेगळ्या आयडिया स्वीकारायला तयार आहे. सो पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह बॉडी लँग्वेजेसचे विविध प्रकार आहेत, त्याचा एक खूप मोठा सेपरेट असा व्हिडिओ होऊ शकतो. पण जनरली जेव्हा आपण लोकांशी बोलतो तेव्हा आपले हातवारे सुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे, कारण हात एक वेगळी भाषा बोलतात. सो पॉझिटिव्हिटी आपल्या पूर्ण बॉडी लँग्वेजमध्ये असायला पाहिजे. आपण कुठल्या पद्धतीने चालतो, सरळ चाललं पाहिजे, किंवा आपण उभे राहताना असं बरेचदा असं होतं ना की आपली पाठ दुखत असते, आपल्याला काहीतरी त्रास होत असतो, मग आपले असे खांदे असे पडलेले असतात, किंवा असं आपण पोक काढून बसतो, मग त्यावेळेस ती नेगेटिव्ह बॉडी लँग्वेज मध्ये ते ध्याय धरल्या जातो. सो त्याच्यामुळे आपण जेव्हा लोकांशी बोलतोय, एस्पेशली प्रोफेशनल फील्डमध्ये जेव्हा मी लोकांना सांगते, तेव्हा तुमच्या बॉडी लँग्वेजवर तुम्ही खूप सखोलरित्या काम केलं पाहिजे. पण या अगदी साध्या टिप्स आहेत, नॉर्मल उभं राहायचं, हा कुठेही कान वगैरे खाजवायचे नाहीत, किंवा हलायचं नाही, किंवा केसांशी खेळायचं नाही. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आपण फॉलो केल्या तर एकंदरीत आपली बॉडी लँग्वेज चांगली होऊ शकते. मग त्यासाठी थोडासा जागरूकपणा असायला पाहिजे, ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो, की आपल्याला माहिती पाहिजे की आपण कसं वागतोय लोकांच्या समोर. आपल्याला ना बरेचदा आपल्याला माहीतच नाही किंवा आपल्याला कळतच नसतं की आपण कसं उठतो, कसं बसतो, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत, पण समोरचा माणूस हे सगळं नोटीस करत असतो. सर थोडासा आपण आपल्या बद्दलची जागरूकता या विषयावर वाढवली तर नक्कीच आपली बॉडी लँग्वेज ही चांगली होऊ शकते. तुमचे हात सुद्धा एक भाषा बोलतात. तुमच्या हातवाऱ्यांमधनं तुमचा कॉन्फिडन्स, तुमची मनाची स्थिती, ह्या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट होतात किंवा लोकांना त्याची आयडिया येते. पण त्याच्यामुळे आपल्याला जर का खूप हातवारे करायचं कॉन्फिडन्स नसेल तर आपण हात साईडला ठेवून सुद्धा लोकांशी बोलू शकतो. थोडीशी ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस केलं की सगळं काही जमू शकतं. जर का तुम्हाला सरळ चालायची प्रॅक्टिस करायची असेल तर अगदी सोपा उपाय आहे. आपल्या खोलीमध्ये सरळ एक रेष ओढायची, डोक्यावर एखादं जड पुस्तक ठेवायचं आणि त्या स्ट्रेट लाईनवर आपण चालायचा प्रयत्न करायचा. आपली पावलं अशी पडता कामा नये, आपली पावलं ही सरळच पडली पाहिजे. पाचवी महत्वाची टिप म्हणजे तुमच्या आवाजा संदर्भात. जेव्हा पण आपण कोणाशी बोलतो तेव्हा आपला आवाज स्पष्ट पाहिजे, आपले जे उच्चार आहेत ते व्यवस्थित पाहिजे. खूप जणांना मी पाहिलंय की कधी कधी खूप कॉन्शियस होऊन जातात किंवा घाईघाईने फास्ट बोलतात, आणि कधी काही लोक जी आहेत ती खूप तोंडातल्या तोंडात बोलतात, अस्पष्ट बोलतात. मग आपण विचारतो काय बोललात मला कळलं नाही. असं जे होतं ते का होतं, तर आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या बोलण्यात क्लॅरिटी असायला पाहिजे, आपल्या बोलण्याची जी स्पीड आहे ती व्यवस्थित असायला पाहिजे, जेणेकरून समोरच्याला आपण काय बोलतोय हे सुद्धा लक्षात येईल. सो आणि बोलताना आपण जर का एकच टोन मध्ये बोललो, टोन म्हणजे काय की एका स्वरामध्ये बोललो, की कम्युनिकेशन स्किल्स आहेत ना हे, अशा अशा बोलायचे, असं करायचं नाही, या मुद्दे आहेत, तर एकाच पट्टीमध्ये जर का मी बोलले तर तुम्हाला अतिशय कंटाळा येईल ते ऐकायला. सो कधीतरी आवाज वर, कधी खाली, कधी हसलं पाहिजे. सो हे जे व्हॉइस मॉड्युलेशनचे जे प्रकार आहेत ते चांगल्या पद्धतीने ती तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि ऑफकोर्स आपला जो टोन आहे तो असा काय म्हणतो त्याला, रिस्पेक्टफुल पाहिजे, त्याच्यात आदर पाहिजे, लोकांसाठी प्रेम पाहिजे,
आपण असं खूप चिडून चिडून रागवून किंवा म्हणतात ना ऑथॉरिटी की तू हे कर, तू हे म्हणजे थोडक्यात ऑर्डरी ऑर्डरी आपण सोडतो की नाही, मुलांवर सोडतो, घरच्यांवर सोडतो, पण जर का आपल्याला आपलं संभाषण कौशल्य चांगलं करायचं असेल तर आपला जो टोन आहे तो नम्र असायला पाहिजे. तर ह्या सगळ्या महत्वाच्या छोट्या छोट्या पण 5 टिप्स मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तुमचं संभाषण कौशल्य चांगलं होण्यासाठी. तुम्हाला व्हिडिओ ह्याच्यावर अजून डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की खाली कमेंट करून सांगा, आपण अजून ह्याचे 2-3 भाग सुद्धा करू शकतो, कारण हा खूप मोठा विषय आहे. तो मी अगदी त्यातले अगदी हायलाईट पॉइंट तुम्हाला सांगितलेत, हे जर का तुम्ही आचरणात आणले तर नक्कीच तुम्ही तुमचं संभाषण कौशल्य चांगलं करू शकाल. मी आशा करते मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या स्वतःवर तुम्ही काम करा जेणेकरून तुम्ही स्वतःला अपग्रेड करू शकाल. मधुरा दिवा ऍप आपलं आहे, त्याच्यावर 2-3 कोर्सेस खास करून गृहिणींसाठी महिलांसाठी वाजवी दरामध्ये ठेवलेला आहे. ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही तो ऍप डाउनलोड करू शकता. लवकरच भेटूया मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. नमस्कार.